पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा हा वेगाने पसरत चालला आहे. अशातच शनिवारी सुकापूर मधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सुकापूर येथील सापडलेला रुग्ण हा मुंबई महापालिकेच्या देवणार येथील दवाखान्यात काम करत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. आज महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात एकूण 6 रुग्ण आढळले आहेत. या 6 रुग्णांना मुंबई येथून कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल तालुक्यात आढळून आलेले कोरोना रुग्ण हे बहुतांश मुंबई येथे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी आस्थापनामधील अधिकारी कर्मचारी आहेत. यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांनी पत्रात पनवेलमधील सर्वसामान्य जनता लॉकडाऊनचे पालन करत असताना जिल्ह्याबाहेर विशेष करून मुंबईतून येणाऱ्यामुळे रोगांचा प्रसार वाढत असल्याने प्रशासनात हतबलतेची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील व जिल्हा बंदीच्या आदेशांची काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी 2 दिवसापूर्वी केली आहे. या मागणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर विचार करावा हीच अपेक्षा पनवेलकर करत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.